8 एप्रिल रोजी यादवनगरमधील मटका अड्ड्यावरील कारवाईवेळी पोलीस पथकावर हल्ला चढवत पोलीस कर्मचाऱ्यांचं पिस्तूल काढून घेण्याचा प्रकार घडला होता. या प्रकाराची गंभीर दखल घेत मटका अड्डा चालवणाऱ्या सलीम मुल्लासह त्याच्या साथीदारांवर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी सलीम मुल्लाचं मटका व्यवसायातील मुंबई कनेक्शन उघड करत मुंबईतील सावला गँगकडून 36 लाख रुपये जप्त केलेत. पोलीस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख यांनी ही माहिती दिली. सलीम मुल्ला गँगवर जी MCOC ॲक्टप्रमाणे कारवाई करण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये मूळ आरोपी पर्यंत पोहोचण्याचा संपूर्ण संघटित गुन्हेगारी हे जे रॅकेट आहे त्याच्या मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न कोल्हापूर पोलीस करत आहेत. त्यामध्ये आत्तापर्यंत 38 लोकांना आम्ही अटक केलेली आहे आणि त्यांच्या विरोधात चांगले डॉक्युमेंटरी आणि तांत्रिक पुरावे मिळवण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे. यातूनच याचे जे मुंबई मटकाचे जे मेन ऑपरेटर आहेत त्यांना पण याच्यात अटक झालेली आहे. त्यामध्ये जयेश शहा, विरल सावला ह्यांना पोलीस कस्टडीमध्ये अटक करून आता ते MCRवर गेलेले आहेत. या संपूर्ण व्यवसायामध्ये जे मटका व्यावसायिक असतात ती जी कॅश पुढे फॉरवर्ड करतात अशी कॅश ही अंगडियाच्या माध्यमातून मुंबईपर्यंत पोहोचवली जाते. त्या कॅशपैकी साधारणतः 36 लाखाची कॅश आपल्याला आत्तापर्यंत रिकव्हर करण्यामध्ये यश आलेलं आहे.